राम राम मंडळी मराठीचा मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माई बापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, शासकीय दाखले आपल्या आता या नवीन सिरीजमध्ये महत्वाच्या अशा 60 शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आपण माहिती पाहत असतो. दैनंदिन जीवन जगत असताना लहान थोरापासून गरीब श्रीमंतांपर्यंत, तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून नोकरीची पेन्शन घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच असे अनेक वेळा या शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आवश्यकता भासत असते, गरज पडत असते. तर अशा या शासकीय दाखले आपल्या या सिरीजच्या भागामध्ये आज आपण संस्थेचे नाव नोंदणी हे प्रमाणपत्र कसं मिळवायचं याविषयी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, संस्थेचे नाव नोंदणी एखादी आपली स्थानिक स्वतःची वैयक्तिक जी संस्था असते, शालेय शैक्षणिक घरगुती सार्वजनिक जे संस्था असतात, अशा या संस्थेचं जे नाव नोंदणी असतं त्या नाव नोंदणीचं प्रमाणपत्र अनेक वेळा आपल्याला आवश्यक भासत असतं, गरज पडत असते. तर अशा या संस्थेच्या नाव नोंदणी प्रमाणपत्रासाठी काही कागदपत्रांची गरज पडत असते. तर असे कोणकोणते कागदपत्र किंवा कागदपत्र लागत असतात, तर त्यातील पहिले आणि महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे उपनियमांची प्रत ही असणं आवश्यक आहे. संस्थेसाठी जे तुम्ही उपनियम जे काही नियम व अटी शर्ती घालून दिलेले असतात, या नियम व अटी शर्तींची जी प्रत आहे ही प्रत यासाठी आवश्यक आहे. दुसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचं बँक बॅलन्स प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी संस्थेची नोंद केलेली असते, तर अशा या संस्था नोंदणीसाठी तुम्ही बँकेमध्ये एक अकाउंट खोललेलं असतं, त्या अकाउंटचे तुम्हाला बँक बॅलन्स प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक आहे. तिसरे आणि महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे 3 वर्षांसाठी व्यवसाय प्रोजेक्शन प्लॅन असणंही बंधनकारक आहे. तुम्ही जी संस्था एखाद्या धार्मिक सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यासाठी स्थापन केलेली असता, त्या कार्यासाठी जे असणारे तुम्ही 3 वर्षाचं जे व्यवसाय प्रोजेक्शन प्लॅन, तुम्ही जो प्लॅन तयार केलेला आहे तो प्लॅन हे या कार्य प्रमाणपत्रासाठी बंधनकारक आहे. चौथे आणि महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे ऑपरेशन क्षेत्रात लोकसंख्या प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर तुमचं जी संस्था एखाद्या शहराच्या ठिकाणी असेल किंवा लोकसंख्येच्या ठिकाणी असेल, तर अशा ठिकाणी असणारे हे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पाचवे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे समान कुटुंबातील नसलेल्या प्रमोटर सदस्यांचे प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. सहावे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे प्रमोटर सदस्यांचा तपशील धारण करणे आणि सभासद शुल्क यासोबतचे असणारे जे तुमचे वैयक्तिक खाते पुस्तक यासोबतच असणाऱ्या ज्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत याही या प्रमाणपत्रासाठी आवश्यक असतात. मित्रांनो, असे हे शासकीय दाखला संस्थेचं नाव नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला लवकरात लवकर मिळवण्यासाठी तुम्ही हे सर्व संबंधित कागदपत्र आपल्या जवळच असणाऱ्या सेतू कार्यालयात म्हणजेच आपल्या सरकार केंद्रामध्ये तुम्ही हे कागदपत्र जमा करून आपल्या संस्थेचं नाव नोंदणी प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळवू शकता. मित्रांनो, बहुसंख्य असे शासकीय दाखले काढताना सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला कसे भेटतील आणि आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला विलंब न होता ते काम पूर्णत्वास कसे जाईल, हा एवढा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या व्हिडिओला येथेच थांबवूया. पाहत राहा आपली सिरीज शासकीय दाखले आपल्या हातात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्तर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.